मित्रांनो राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या कुलगुरूंना उन्हाळी दोन हजार बावीस परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घ्या अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंतसर यांनी दिल्या होत्या आणि त्यानुसार विविध विद्यापीठांनी ऑफलाईन परीक्षेचा निर्णय घेतला मात्र त्या निर्णयामध्ये कुठली समानता नाही कारण जळगाव विद्यापीठ नागपूर विद्यापीठ त्याचप्रकारे गोंडवाना विद्यापीठ यांनी आपल्या ज्या उन्हाळी दोन हजार बावीस परीक्षा आहेत त्या एमसीक्यू क्यू पद्धतीने घेण्याचे जाहीर केलेले आहे तर इतर विद्यापीठांच्या परीक्षा मात्र थेरी पद्धतीने होणार आहे त्यामुळे आपला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ज्या परीक्षा आहेत त्यासुद्धा एम सी क्यू पद्धतीनेच घ्याव्यात यासाठी मी स्वतः आपल्याला विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू डॉक्टर दिलीप सर यांना निवेदन दिलेलं आहे आणि आपल्या सर्वच विद्यापीठातील ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत त्या सी क्यू पद्धतीने घ्याव्या अशी विनंती त्यांना केलेली आहे तर याबाबत सविस्तर माहिती आता या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या हिताकरता मी नक्कीच नेहमीच धडपडत असतो म्हणून तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन करा ज्यावर सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला मिळत असतात तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सन्मान्य कुलगुरू डॉक्टर दिलीप मालकेडे सर यांना मी जे पत्र लिहिलं त्यामध्ये विषय असा दिला होता की उन्हाई दोन हजार बावीस या ज्या ऑफलाईन परीक्षा आहेत त्या एमसीक्यू क्यू पद्धतीने घेण्याबाबत आणि त्यांना मी अशी विनंती केलेली आहे की राज्यातील या तीन विद्यापीठांनी जर एमसीक्यू सी क्यू पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे तर आपल्या विद्यापीठाने सुद्धा असा निर्णय घ्यावा कारण जर त्यांनी एमसीक्यू क्यू पद्धतीने परीक्षा घेतल्या तर त्यांचा जो रिझल्ट आहे तो नक्कीच वाढणार आहे कारण एमसीक्यू सी क्यू पद्धतीने परीक्षा झाल्यास काय होतं हे सर्वांनाच वेगळं सांगण्याची गरज नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांचं हित लक्षात घेता आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सुद्धा आता एमसीक्यू पद्धतीचा निर्णय घ्यावा अशी मागणी मी मान्य कुलगुरूंना केलेली आहे अन्यथा आपल्या विद्यापीठातील विद्यार्थी इतर विद्यापीठांच्या तुलनेत मागे पडू शकतात त्यामुळे मान्य कुलगुरु महोदयांनी योग्य तो विचार करून आपल्या विद्यार्थ्यांचं हित साधावं अशी मागणी मी केलेली आहे त्यामुळे आता आशा आहे की मान्य कुलगुरू महोदय आपल्या हिताचा नक्कीच निर्णय घेतील आणि आपल्या या एमसी क्यू पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी लवकरात लवकर निर्णय जाहीर करतील तरी विद्यार्थी मित्रांनो आशा करतो की आता ही माहिती तुम्हाला नक्कीच कळलेली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करा मनपूर्वक धन्यवाद प्रेस द